वसईमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी पर्यावरण समिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे. पाणथळ जागेवरील अतिक्रमणाच्या विरोधात पर्यावरण समितीने बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. वसई विरार शहराच्या आधी शासनाच्या पाणथळ आणि खारफुटीतील तिवरांची वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यातच पाणथळ जागेत अनधिकृत बांधकामांना अक्षरशः पेव फुटला आहे. वसईचे भुगाव येथील खार्टनातील जागी तिवरांची वृक्षतोड करून त्या जागेत चाळ माफियांनी अनधिकृत चाळी उभारलेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्या चाळी तोडण्याचे आदेश ही 26 जुलैला दिलेले आहेत. मात्र आज तोबाबत इथे कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट तेथे अनधिकृत बांधकामे दुपटीने वाढलेली आहेत. तहसीलदारांच्या या उदासीन धोरणाच्या विरोधात वसई पर्यावरण संवर्धन समितीने आजपासून वसई तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे. याबाबत वसईचे प्रांत अधिकारी यांनी बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिकेला सांगण्यात आल्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर आपणही पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक पाऊल पुढे यावं. शासनाने जे संवर्धनासाठी ठेवलेले पाणथळ जागा ज्या आहेत, पाणथळ आणि CRZ मध्ये येणाऱ्या जागा, ज्या जागेमध्ये फार मोठे असे माती भराव करण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे अनधिकृत असे कोळंबी प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत, ज्यामुळे भरतीचं पाणी येणं मुश्किल झालेलं आहे, आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी जिथे तिथे पाणी साचायचे प्रकार घडायला लागलेले आहेत. आम्ही मागील 8 ते 10 वर्षापासून पाणथळ जागेवरचे अतिक्रमण हटवण्यात यावी म्हणून मागणी करत आहोत. वेळोवेळी सरकारी अधिकाऱ्यांना ह्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहारही केला, चर्चाही केली. त्यानंतर मुंबई हायकोर्टात वनशक्तीच्या माध्यमातून 87/2013 एक जनहित याचिका आम्ही सादर केली. ज्या जनहित याचिकेवरती 2016 साली हे सगळे पाणथळ जागेतील कोळंबी प्रकल्प उद्ध्वस्त म्हणजे तोडून जमीन मोकळी करावी म्हणून हायकोर्टाने स्पष्ट असे आदेश देण्यात आलेले, परंतु त्या आदेशाचाही आतापर्यंत अवमान झालेला आहे. कुठल्याही प्रकारे ह्या पाणथळ जागेवरची अतिक्रमण हटविण्यात आलेली नाही आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी वसई विरारमध्ये फार मोठा पूर आलेला, का तर पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाण्याचे सगळे मार्ग माती भरावाच्या माध्यमातून बंद करण्यात आलेले आहेत. आम्ही सातत्याने वसई विरार महानगरपालिका, पालघर कलेक्टर यांच्याकडे सातत्याने चर्चा करूनही आतापर्यंत ह्या संपूर्ण विषयावर कुठलाही ठोस अशी उपाययोजना झालेली नाही, आणि ह्या सर्व उपाययोजना त्वरित कार्यान्वित व्हाव्या, पाणथळ जागेवरती अतिक्रमण हटविण्यात यावी. ज्या लोकांनी ह्या पाणथळ जागेवरती अतिक्रमण केलेली आहेत त्यांच्यावरती नियमानुसार गुन्हे दाखल व्हावेत. ह्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई व्हावी म्हणून आमची मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार आहे. आज वसई तहसील कार्यालयासमोर पर्यावरण संवर्धन समिती वसई यांच्यातर्फे उपोषण चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या मागण्या आहेत की या ठिकाणी पाणथळ जागेवर अतिक्रमणाबाबतचे अतिक्रमण निश्वास करण्याबाबतची मागणी आहे. या अनुषंगाने महानगरपालिका वसई विरार यांना आम्ही कळवण्यात आलेलं आहे. त्यांच्यामध्ये अतिक्रमण निश्चित करण्याबाबत त्यांना दिनांक आणि वेळेबाबत या ठिकाणी जी आम्ही माहिती मागून घेत आहोत, या ठिकाणी दिनांक आणि वेळ निश्चित होतात. या ठिकाणी महानगरपालिका, तहसीलदार वसई आणि वन विभाग यांच्या संयुक्त सहभागातून सदस्य अतिक्रमण निषेध करण्याबाबतची महानगरपालिकेला निर्देश देण्यात आलेले आहेत.